अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर शहरातील विविध भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले। याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू, जामनेर तालुक्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत भोसले, उपनगर अध्यक्ष महेंद्र बावस्कर यांच्यासह सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या राज्याचे लाडके मंत्री महोदय आणि आपल्या सगळ्यांच्या परिवारातील एक सदस्य माननीय गिरीशभाऊ महाजन, त्यानंतर आपले तरुण तळपदार कलेक्टर साहेब आयुष प्रसाद, सीओ साहेब, की आपल्या परिवारातील एक सदस्य या राज्याचं नेतृत्व या ठिकाणी करतायत। ते जरी पूर्ण राज्यभर फिरत असले तर आपल्या घऱ्याप्रमाणे जसं तिच्या पिलांमध्ये जीव असतो तसा प्रत्येक परिवारामध्ये गिरीश भाऊंचा या ठिकाणी जीव आहे। आणि त्या उक्तीप्रमाणेच आपल्याला कळत न कळत या नगर परिषदेच्या माध्यमातून शहरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचे जे कार्यक्रम कामं चाललेली आहेत, भरभराटी चाललेली आहेत, त्याचा पोहोभाव करण्याची गरज आहे। त्यातलाच मी थोडक्यात प्रास्ताविकमध्ये मांडतो, बाकी भाऊ बोलणारच आहे। या ठिकाणी शहरामध्ये सध्या स्थितीला चालू परिस्थितीमध्ये 217 कोटी जे कार्यक्रम जे कामं आहेत त्यामध्ये सोनमडीचं काम असेल, शहरातील विविध कामं असतील, असे 217 कोटीचे कामं या ठिकाणी पूर्णत्वात येत आहेत। प्रास्ताविक कामं जर म्हटले तर साधारण 150 कोटीचे प्रास्ताविक कार्य, कारण मी सविस्तर या ठिकाणी मांडू शकत नाही, वेळेचा अभाव आहे, परंतु तरी या ठिकाणी आवर्जून त्या प्रास्ताविक कामामध्ये आपल्या या ठिकाणी शिवसृष्टी आहे, ती 12 कोटीची या ठिकाणी आपल्या नगर परिषद ऑफिसच्या समोर या ठिकाणी चौकामध्ये ती होणार आहे। त्यानंतर शहरात विविध ठिकाणी जे काही कामं आहेत त्याची एकंदरीत बेरीज पाहता ती 150 कोटीची कामं आहेत। आणि आजच्या कामांचे जे उद्घाटन आहेत ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहे ती 10 कोटीचे कामं या ठिकाणी आजपासून सुरू होत आहेत। मी आमच्या सगळ्या नगरपालिकेच्या वतीने तथा शहराच्या वतीने, जरी भाऊ तुम्ही आमच्या परिवारातले सदस्य असले तरी आम्हाला एक गर्व आहे या ठिकाणी की तुम्ही सतत पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात, पण पूर्ण नजर तुमची या जामनेरवरती असते, या तालुक्यावरती असते, याचा आम्हाला गर्व आहे। मी भाऊंना विनंती करतो, राज्याचे आदरणीय मंत्री श्री गिरीश महाजन सर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी जामनेरचे नगरपालिकाला खूप खूप अभिनंदन करतो की DPC मध्ये सगळे नगरपालिका महानगरपालिकाचे काम एकत्र मंजूर झाले होते, परंतु सर्वप्रथम भूमिपूजन घेणारे अगर नगरपालिका असेल तर ते जामनेरची नगरपालिका आहे, त्याला मी खूप खूप अभिनंदन करतो। एवढी मोठी संख्यामध्ये काम सुरू होणार आहे आणि ऑलरेडी काम सुरू आहे, राज्य सरकारने एवढी मोठी संख्यामध्ये पैसे दिलेले आहेत, जिल्हा नियोजन अंतर्गत अगर 29 काम असेल तर राज्यस्तर नगरोत्थानमध्ये 38 काम मंजूर आहे, नागरी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 32 काम मंजूर आहे, वैशिष्ट्यपूर्ण योजनामध्ये 4 काम, पर्यटन योजनामध्ये 8 काम, असे एकूण जवळपास 300 कोटीचे काम एक जामनेर नगरपालिकाचे हद्दीतमध्ये चालू आहे। ही फार मोठी गोष्ट आहे, प्रत्येक रस्ता, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक गली
त्याच्यामध्ये कायापलट होण्याची क्षमता या सगळ्या कामाची आहे. मी सगळे नगरवासीला विनंती करतो की तुम्ही उत्तम दर्जाचं काम होणार पाहिजे याच्यासाठी तुम्हाला दक्षता घ्यावं लागेल. ज्या पद्धतीमध्ये आपण आपल्या स्वतःच घराचं काम बद्दल लक्ष देतो त्यासारखा सार्वजनिक कामामध्ये पण आपण लक्ष द्या. सर्वप्रथम डीपीसीचं काम सुरू करण्याबद्दल मी परत जामनेर नगरपालिकेचा अभिनंदन करतो आणि सर्वोत्तम काम या ठिकाणी व्हावं याच्याबद्दल शुभेच्छा देतो. आदरणीय मंत्री महोदयांनी मला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश दिला, मला आमंत्रित केलं याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी माझ्या विनंतीवर सीओ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार आणि मी या ठिकाणी थांबतो. आणि सर्व बंधुवाणी भगिनींनो, आज आपल्या शहरामध्ये आणि आपल्या भागामध्ये एक फुले नाट्यगृह ₹75 लाख आपण या ठिकाणी कामासाठी ठेवलेले आहेत आणि 1,20,00,000 रुपये गटारीसाठी तर 1,25,00,000 रुपयाच्या गटारीसाठी आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि त्या कामाचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे हा रस्ता आधी दामरी होता आणि किती खड्डे त्याच्यामध्ये असायचे आणि म्हणून आपण त्या पूर्ण जोपास किती कोटी दिलं तर मला आठवत नाही, पण आपल्याला पावणे 2 कोटी रुपये देऊन आपण इथून 1 किलोमीटरपर्यंत हा रस्ता सगळा आता सिमेंट कॉन्क्रीट गेलेला आहे. तुम्हाला 25-30 कोटी खड्डा पडणार नाही त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. जामनेर शहराचा विकास तुम्ही बघता किती झपाट्याने झालेला आहे, किती वेगाने झालेला आहे. कुठल्याही कॉलनीमध्ये असं नाही की तर रस्ते नाही आहे, माती आहे, खडीकरण झालेलं आहे, खड्डे पडलेले आहेत, गारा होतोय, चिखल होतोय, असं कुठे 95% ठिकाणी बघायला मिळणार नाही. आणि आता त्यातून आपण परवाच 150 कोटी रुपये आपण मुख्यमंत्री महोदयांकडे मंजूर करून आणले. आता 150 कोटी रुपयाचे सगळे सिमेंटचे रस्ते आपण आपल्या या शहरामध्ये करतो आहोत. हा जवळपास सगळा सर्व 300 कोटी रुपयाचा आहे आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कुठल्याही नगरपालिकेला महाराष्ट्रात नसतील तेवढे पैसे आपण आपल्या नगरपालिकेसाठी या ठिकाणी आणलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर सोनवडी बघितली तर आता पुन्हा 50 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. 50 कोटी दिलेत इतकं झपाट्याने काम देतात वेगाने सुरू आहे की पुढच्या वर्षी इतर नुसते तालुक्यातले नाही जिल्ह्यातले तालुक्याचे 3-4 जिल्ह्यातले लोक सोनवडीवरून सगळं आपलं ते गार्डन किंवा त्या ठिकाणचं सगळं वॉटर स्पोर्ट्स नारानी पार्क ते सगळं बघायला ट्रॅक ते सगळं बघायला तरी आपण रेल्वे करतोय छोटी मुलांसाठी फिरायला ट्रेनच्या बाजूला अनेक चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की सगळं रूप जामनेरचं या ठिकाणी बदलणार आहे. आपण बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 17-18 कोटी रुपये आपण बस स्टँड केलं, आपण एवढं मोठं बीओटी मार्केट त्या ठिकाणी केलं सगळ्या जिल्हा परिषद जागेमध्ये, 45 ऑफिस आपण नवीन केलेत, तहसील ऑफिस आपण त्या ठिकाणी नवीन केलं, पोलीस स्टेशन आपण नवीन केलं, सगळे रस्ते चार बाजूला तुम्ही गावाच्या बघतायत अतिशय सिमेंटचे रस्ते आपण त्या ठिकाणी गेलेत, 4 पदवी रस्ते गेलेले आहेत. मला वाटतं की वर्षभरामध्ये जामनेर शहराचं चित्र असं असेल की नवीन 2-3 वर्षानंतर येणारा माणूस जो असेल तो या जामनेर शहराला ओळखणार सुद्धा नाही, ओळखणार सुद्धा नाही. इतकं चांगलं काम आपण या जामनेर शहराचं या ठिकाणी करतो आहोत जेणेकरून बाहेरून येणाऱ्या माणसाला या शहराविषयी आतुरता वाटली पाहिजे, आकर्षण वाटलं पाहिजे. नानांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण आता जवळपास 12 कोटी खर्च करून आपण शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ आपण सिंहासनावर आणि समोर दरबार आपण त्या ठिकाणी करतोय जिथे आपण नगरपालिकेचं ऑफिस आपलं कार्यालय त्या चौकामध्ये तिथे आपण समोरचं मार्केट लाल बहादूर शास्त्री मार्केट जुनं मार्केट होतं ते तुटलेलं आहे ते तोडलं आणि त्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये आपण आता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा दरबार त्या ठिकाणी करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण दुसरी जागा आहे त्या ठिकाणी प्रस्तावित केलं त्या ठिकाणी करतो आहोत. त्याच्यासाठी जवळपास दोन्ही गोष्ट आपण 15 कोटी रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट नाही कोणती एखादी सुद्धा गोष्ट नाही आपल्या शहरामध्ये होणार नाही. आता आपण सगळ्या कॉलन्यांमध्ये आपण कुठे रोड घेतलेत आपल्या गावामध्ये जेवढे बंदर कार्यालय आहेत तेवढे मला वाटतं बंदर कार्यालय कुठे नसतील महाराष्ट्रामध्ये कुठल्या गावामध्ये असतील असे तालुक्यात असं कुठे नसतील तितके बंदर कार्यालय आपण या ठिकाणी आता गावामध्ये सगळ्या ठिकठिकाणी घेतलेले तितके डोम आपण त्या ठिकाणी घेतले. आता लग्न कमी झाले तर बंदर कार्यालय जास्त झाले अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून पूर्वी आपण इथे रस्त्यावर बसायचो तिथे पंता बसायच्या तो फटोटा उडायचा ते डुकरं फिरायचे ते डुकरांचं पाणी उडायचे अंगावर आता ती वेळ गेलेली आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी सुंदर असं सभागृह त्या ठिकाणी केलेलं आहे, स्टेज केलेलं आहे, नवजा नवीला वरा थांबायला दिले रूम दिलेले आहेत, अतिशय चांगली व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी करतोय. मला वाटतं आपण शेतकर नगरमध्ये मला वाटतं सुरुवातीला पहिल्यांदा सुरुवातीच्या ठिकाणी झालेली होती पण तुम्हाला वाईटही वाटतं इतके सुंदर शौचालय आपण त्या ठिकाणी केले आहे. मला वाटतं महिन्याभरामध्ये आपण सगळ्यांनी तोडून टाकले सगळे तोडून टाकले दरवाजे तोडून टाकले कड्या कोणत्या तोडून टाकल्या ते भांडे दगडांना फोडून फोडतो मला वाटतं काय आपल्याला याच्यामध्ये काय कुशार्थ वाटतो मला हे समजत नाही. इतकं चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि दरवाजा खेळवाजा सगळं लोक आपल्या पोराने तोडून टाकले
मला वाटतं हे आपल्यासाठीच आहे. आपल्या घरचं लग्न आहे, आपल्या बहिणीचं लग्न आहे, आपल्या भावाचं लग्न आहे, आपलं लग्न आहे, आपल्या मुलाचं लग्न आहे, हे सगळी सांभाळायची जबाबदारी आपली घेतो. नाही तर इतकं चांगलं काम आम्ही करायचं. गावामध्ये शौचालय इतक्या ठिकाणी बांधले आपण, इतके सुंदर शौचालय बांधले, पण त्या ठिकाणी 24 तास माणूस ठेवणारा नव्हतं ठेवायला. आके कोरतोय का, आके फोडतोय का, हे बघायसाठी. मला वाटतं ही जी आपली वृत्ती आहे ती आपण बदलली पाहिजे. चांगलं काम केलं, चांगली इमारत बांधली की त्या ठिकाणी थुंकून ठेवायचं, ते मणिकचंद खायचं, गोवा खायचं, सगळ्या ठिकाणी की मग मी किती चांगला थुंकतो, किती रंग मारतो भिंतीला, अशा पद्धतीने पिचकारी जे मारताय. मला कशा जेवण करतोय. मी आता जपानमध्ये गेलो होतो, मला इथल्या वाटतं इतकं आपण कुठे असं वाटतं माझ्यावर. तर त्या ठिकाणी साधा कागदाचा एवढा तुकडा सुद्धा रस्त्यावर दिसत नाही, एवढा प्लॅटफॉर्मवर दिसत नाही, त्यावर बसच्यावर दिसत नाही, तिथे रस्त्यावर दिसत नाही, एवढा सुद्धा तुकडा. पण आपल्याकडे आल्यावर तर बापरे बापरे काय करावं समजतच नाही. म्हणजे परवा मी नांदेडला ज्या वेळेला सगळी घटना घडली त्यावेळेला नांदेडला हॉस्पिटलला गेलो, ते पदवी धडेका दिवशी वाढल्यामुळे आणि तिथं हॉस्पिटल मी बघितला तर मी पारपण गेले आधी गेल्यावर तिथे. पण पुन्हा मी त्या ठिकाणी गेलो त्यामध्ये कलम लावल्यावर की पुन्हा त्या ठिकाणी गेल्यावर इतकी दुरावस्था, म्हणजे इतकं सगळं थुंकून ठेवलेलं जावं खाण्यामध्ये सगळ्या मजांवर काय पुढच्या होतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं आपण आपल्या घरी असं करतो का, आपल्या घरामध्ये आपण त्या ठिकाणी भिंतीवर आपण थुंकतो का, नाही थुंकतो. आपण तिथे शौचालयाचे सगळे भांडे फोडतो का, कड्या कोणते तोडतो का, तिथे नळ काढून घेतो का आपल्या घरातले. मला वाटतं हे आपल्या घरचंच काम आहे, हे आपल्या सगळ्यांच्या पैशातून उभारलेलं काम आहे, हे सरकारी काम आहे, ते आपल्यासाठी आहे. आणि म्हणून मला वाटतं याची निगराणी घेणं, त्याची काळजी घेणं हे आपलं सर्वांचं या ठिकाणी काम आहे. स्वच्छता ठेवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून या निमित्ताने विनंती करेल की आपण तर पैसे आणू, चांगली कामं करू, पण त्याची काळजी घेणं, त्याचं निगराणी घेणं हे आपल्या सर्वांचं या ठिकाणी काम. विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्याचं काम आहे. कोणी असं करत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे, तर थोडं दाटलं पाहिजे. मला वाटतं हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे एवढं कामं करून त्याचा की फारसा उपयोग होईल मला असं वाटत नाही. आणि म्हणून मग आपला भाग, आपला परिसर हा चांगला सुंदर कसा राहील, स्वच्छ कसा राहील. झाडं कशा असते मोठी लागली, झाडं लावतोय पण त्या ठिकाणी तोडली जात आहे, कोणी बकऱ्या खात आहे, कोणी काय करतो, ते छोटं व्यवस्था करायला मी देऊन करा, खाऊन जरा की बांधा ते करा. माझ्या कॉलेजचं झाड आहे, माझ्या घरासमोरचं आहे, ते जगलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. त्याचं उन्हाळ्यामध्ये आपण इथे धमाघाम होतोय, झाडच नाही आजकाल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची काळजी आपण अधिकाधिक या ठिकाणी घ्यावी. वेळ असं करत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे, तर थोडं दाटलं पाहिजे. मला वाटतं हे लोकं आपण करत नाही तोपर्यंत हे एवढं कामं करून त्याचा की फारसा उपयोग होईल मला असं वाटत नाही. आणि म्हणून मग आपला भाग, आपला परिसर हा चांगला सुंदर कसा राहील, स्वच्छ कसा राहील. झाडं कशी आमची मोठी लागली, झाडं लावतोय पण त्या ठिकाणी तोडली जात आहे, कोणी बकऱ्या खात आहे, कोणी काय करतो, ते छोटं व्यवस्था करायला मी जाईल. कंटा म्हणतो करा, खाऊन जरा की बांधा ते करा. माझ्या कॉलेजचं झाड आहे, माझ्या घरासमोरचं आहे, ते जगलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. त्याचं उन्हाळ्यामध्ये आपण इथे धमाघाम होतोय, झाडच नाही आजकाल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींची काळजी आपण अधिकाधिक या ठिकाणी घ्यावी. वेळ खूप कमी आहे, खूप ठिकाणी कार्यक्रम आहे. शेंदुरीला असेच कार्यक्रम आहेत, 25 ठिकाणी गावामध्ये उद्घाटन करायचे. आधी 2 तास कार्यक्रम करायचे होते, 10 वाजेची आपली वेळ होती, पण उशीर कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे त्यासाठी मी आपल्या घेणार नाही, परंतु निश्चित आपलं गाव अधिकाधिक सुंदर कसं होईल. आता पाण्याचा प्रश्न आपल्याकडे घेतलेला आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला शुद्ध पाणी तर दिसतील, या बाटलीमध्ये पाणी असेल एवढं सुंदर स्वच्छ पाणी तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी देतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर पूर्वी एकेका महिन्याला आमच्याकडे एकदा किंवा दोनदा पाणी येतं. कलेक्टर साहेब आमच्याकडे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर 2-3 महिन्या पासून येता येतं यायचं, ते इतकं गढोळी घाण पाणी यायचं की ते उकळून सुद्धा पिता येत नव्हतं. पण आम्ही आता सगळे वशिंग बसवले, धरणावरून पाणी आणलंय, अतिशय सुंदर स्वच्छ पाणी आम्ही दिसतरी आपल्या बाटले त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं पाणी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि म्हणून जामनेरमध्ये आमच्या वाटचे भाव मला वाटतं या 2-4-5 जिल्ह्यामध्ये नसतील, जळगाव जिल्ह्यात नाही, 2-4-5 जिल्ह्यामध्ये नसतील एवढे प्लॉटचे भाव वाढलेले आहेत. आणि इकडेच कुठल्या कुठे गेले, मागचे पण कुठल्या कुठे गेले, मागचे मागचे भाऊ आता मागला कुठं मागतो. पण याचं कारण हेच आहे की या गावामध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे, विजेची व्यवस्था केली आहे, रस्त्याची व्यवस्था आहे, गटारांची व्यवस्था आहे. आणि गावामध्ये कुठे लोकांना संरक्षण आहे, कुठे गुंडागर्दी नाही, कुठे दादागिरी नाही, कुणाची दादागिरी या ठिकाणी चालत नाही, त्यामुळे लोक या ठिकाणी सुरक्षित आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे गाव आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, या सगळ्यावर सगळ्यांनी काळजी घ्यावी. पैसे लागतील तेवढे आम्ही आहोत, पैशाची या ठिकाणी काळजी नाही. आता आपण बघितलं गारखिड्याला वाघुण धरणावर आपण एकदम काश्मीरच केलं होतं, तिथे जाऊन बघा तिथे काय केलं आपण. तिथे आता 4 हाऊसबोट केलेले आहेत काश्मीरमध्ये असतात तशा. तिथे मोठा हॉटेल रिसॉर्ट मध्ये बेटामध्ये पाण्याच्या मध्ये उडून उभारलेलं आहे, इतकं सुंदर केलेलं आहे.
की अख्ख्या महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी राहायला येतील. इतकी चांगली व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपलं जामनेर शहर हे दिवसेंदिवस आता तालुका हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. प्रगती होते. बाबू धरणाच्या माध्यमातून आपण या 4 महिन्यामध्ये 50,000 एकर जमीन दिला. आता आपण 24 तास पाणी देणार आहोत. टेंडर झाला. 10 दिवसामध्ये टेंडर संपेल. कामाला सुरुवात होईल. आपण 800 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. 800 कोटी रुपयाचं त्या कामाच्या माध्यमातून हा तालुका रावेर यावरपेक्षाही चांगला सरस केळी उत्पादक हा आपला तालुका या ठिकाणी या पुढच्या वर्षी तुम्हाला बघायला मिळेल. पुढच्या वर्षी बघायला मिळेल. आता मी जळगावला गेलो आपण तुम्ही बघताय किती केळी आहे असं वाटतं. आपण आता आपल्या तालुक्यात आहोत की नाही. सगळ्या शेतामध्ये त्या केळी आहे. आजूबाजूला ती केळी आता थेट 50,000 एकरपर्यंत दूरपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. म्हणून मला वाटतं की अनेक कामं आहेत. दुसरं धरणाचं काम आता सूर्यावर पाईपलाईन पाणी आणतोय. ते 1500 कोटी रुपयाची आपली योजना आहे. म्हणून मला असं वाटतं की जे जे करता येईल सगळ्या तालुक्यामध्ये ते आपण सगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. तुमचं सहकार्य तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. जामनेर शहराचा विकास असेल तालुक्याचा विकास असेल त्यासाठी तुम्ही तर गेल्या 30 वर्षापासून आमच्या पाठीशी आहोत. 30 वर्षापासून मला आमदार करतात. सांगायला नगरपरिषद उभी केलेल्या आहे. जिल्हा परिषद असेल 30 आठवड्या निवडून येते. 20 आठ पूर्वी सरपंच 7 टप्प तुम्ही मला निवडून दिलेला आहे. निश्चित त्यामुळे माझी जबाबदारी आहे की मी या तालुक्याचा विकास कसा करेल. आपल्याला तरुणांना म्हणजे विशेष करून मला सांगायला हरकत की आपल्याला टेक्सटाईल पार्क केलेला आहे. तिथे आता एकच मोठी फॅक्टरी येते. साहेब आमच्याकडे टेक्सटाईल पार्क मध्ये मला बिर्ला वगैरे सगळी बघितली की तुम्ही भेटले की सगळी 1.5 हजार एकर जागा आम्हाला देऊ टाका. आम्ही इथे टेक्सटाईल पार्क सुरू करतो त्या ठिकाणी. म्हणून मला वाटतं या 4-6 महिन्यामध्ये त्या कामाला या ठिकाणी सुरुवात होईल. आणि मग खूपच चित्र आपलं बदलणार त्या शहराचं. रोजगाराच्या संदर्भामध्ये तरुणांच्या हाताला कामाच्या दृष्टीने आहे. त्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ठिकाणी करता येतील. वेळ खूप झालेला. खूप सांगत सारखे मला दिले. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो संपत पण निश्चित आपण एकदा ज्यावेळेला मोठी सभा घेऊन मागे पुढे त्यावेळेला आपण या सर्व सगळ्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करू. परंतु आज या 2 कामाचं उद्घाटन झालं. पुन्हा आपल्या लोकांना 217 आणि 150 आपण खूप 350 कोटी रुपयाचे कामाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करतो आहोत. नगरपालिकेला सांगितलं चांगले दर्जेदार काम असून जिल्हाधिकारी सांगितलं की चांगले काम नाही तर आले टाकताय काहीतरी चाललंय आपलं असं अजिबात करता कामाने. सगळ्यांनी तुमची जबाबदारी कॉलनीवाल्याची कामाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पाणी बरोबर मारतात की नाही, विजी चांगली वापरता येते नाही, सिमेंट चांगलं टाकता येते नाही, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. आणि आपलं गाव सुंदर होते दुसरे आपण सगळ्यांनी हातभार लावावा एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो. आणि या नवरात्र सुरू आहे, पुढे दसरा आहे, दिवाळी आहे, त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.